राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी आज सर्वत्र मतदान प्रक्रिया पार पडत आहे. आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 10 विधानसभा मतदार केंद्रांमध्ये जवळपास 3452 मतदान केंद्रांवर ही मतदान प्रक्रिया सकाळपासूनच पार पडत आहे. सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झालेली आहे. कोल्हापूर उत्तरमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर नागरिक मतदान करण्यासाठी बाहेर पडलेले आहेत. माझ्या पाठीमागं तुम्ही पाहू शकताय, या ठिकाणी कोल्हापूर उत्तरचं हे महापालिका मतदान केंद्र आहे. या ठिकाणी सकाळपासूनच नागरिकांची गर्दी इथं आपणाला झाल्याचं, मतदान करण्यासाठी झाल्याचं आपणाला पाहायला मिळतं. ही गर्दी वाढतच चाललेली आहे. दिवसभरात आणखीन गर्दी वाढण्याची शक्यता आपणाला इथे पाहायला मिळते. खरं तर माझ्यासोबत आता काही मतदार आहेत, त्यांच्यासोबत थोडी चर्चा करूया. ते मतदानासाठी आले आहेत. काय सांगाल, मतदानासाठी तुम्ही आलाय, मतदान करावं का करावं, काय हक्क बजावा? तो आपला हक्क गरजेचा आहे. आज आपल्या देशाला गरज आहे सर्वांनी एकत्र येऊन, आणि ज्याने त्याने आपापला मतदान हक्क करणं हा आपल्याला देशाने दिलेला एक हक्क आहे, तो बजावलाच पाहिजे. काय सांगाल तुम्ही, आज मतदान होते वाढावं किंवा लोकांचा सहभाग वाढावा, काय? तरुणांचा सहभाग वाढलाच पाहिजे, जेणेकरून आपला स्वतःचा हक्क आपण बजावलाच पाहिजे. त्याशिवाय आपल्याला स्वतःचे काही मतं असतील ते आपण करून घ्यायला पाहिजे, जे मतदार किंवा तो उमेदवार त्यांच्याकडनं. खरं तर आज मतदान होते, काय वाटते तुम्हाला? छान वाटते, म्हणजे आपला अधिकार गाजवता येते ना, देता येते. आपला मतदानाचा अधिकार हा केलाच पाहिजे ना, हक्क हा आहे, तो केलाच पाहिजे. छान वाटते. अगदी सकाळी तुम्ही मतदानासाठी आलेला? हो हो. सकाळी नेमकं सांगा. सकाळी आता बघितलं तर बऱ्यापैकी सगळ्यांची घरातल्या आवरून तयारीला मतदानाचे सगळेजण येत आहेत, आणि सगळ्यांनी हे असं करायलाच पाहिजे, मतदान वेळेत पूर्ण आपला हक्क निभावायलाच पाहिजे. मतदान करणं गरजेचं आहे आजच्या काळात. सगळं गेल्या काही दिवसांमध्ये मतदानाची टक्केवारी घसरली, गेल्या काही वर्षांमध्ये, यावर्षी वाढावी काय? वाढलीच पाहिजे आणि वाढणार, 100% वाढणार. प्रत्येकाने बाहेर पडून मतदान हे केलंच पाहिजे. जर सत्तेत आपल्याला काही गोष्टी चांगल्या पाहिजे तर प्रत्येकाने मतदान हे केलंच पाहिजे, केलंच पाहिजे. काय सांगाल तुम्ही, तुम्ही एक मतदार आहात, अनेक मतदान पाहिजे असते. ह्या वेळेला लोकांमध्ये उत्साह भरपूर आहे, आणि प्रत्येकाला आता जाणीव झाली की आपलं राष्ट्रीय कर्तव्य आपण हे पार पाडलंच पाहिजे. या कारणाने एवढी लोक अशी बाहेर पडले, सकाळपासून लोकांची गर्दी वाटते मला केंद्रावर. यावेळी मतदान होईल असं वाटते तुम्हाला? हो, 100% वाटणं, जास्त होणार, लोकसभेपेक्षा खूप जास्त लावण. एक तरुण मतदार म्हणून काय सांगाल, मतदान पहिल्यांदाच करते? नाही, दुसऱ्यांदा. दुसऱ्यांदा. माझं एवढंच म्हणणं आहे, देशाला आपल्या बेरोजगारी वाढलेली आहे, त्यामुळे आपल्या कोल्हापुरात या उत्तर भागामध्ये IT पार्क होणं हे फार महत्त्वाचं आहे. त्यासाठी माझे प्रयत्नशील आम्ही उमेदवारालाच मी माझं मत देणार. बाकी काय धर्म हे काय नंतर आहे, आपल्याला पहिला स्वतःचं घर चाललं पाहिजे. काय तुझं मतदान कडे पहिलं आहे की दुसरं आहे? काय पहिलं? पहिलंच मतदान, पहिल्यांदाच मतदान करतोयस, काय नेमकं वाटतं तुला? मतदान हे सगळ्यांनीच केलं पाहिजे. मतदान हा आपला पहिला हक्क आहे, आणि तो हक्क सगळ्यांनी आपला हे केला पाहिजे. आणि मतदान करून, मतदान हे कशासाठी करावं तर कोल्हापूरचा आपला विकास व्हावा, त्यासाठी आपला नेता निवडावा. एक तरुण आहेस तू, पहिल्यांदाच मतदान करतोयस, तुझ्यासमोर नेमका कोण, म्हणजे काय विजन आहे? आणि दुसरी गोष्ट म्हणजे एकीकडे धर्माच्या नावावर राजकारण चाललं जातं, दुसरीकडे विकास आहे, नेमकं तुला काय वाटते? धर्माच्या नावाखाली राजकारण हे काय बरोबर गोष्ट नाही. खरं कोल्हापूरचा विकास आणि राज्याचा विकास हा झालाच पाहिजे. एकंदरीत विकासाला मत आहे म्हणतो? विकासाला मत आहे, धर्माला मत नाही, विकासाला मत आहे. माझ्यासोबत आणखीन काही तरुण आहेत इथं, महिला तरुणी वगैरे आहेत. मतदान पहिलेच आहे का? दुसऱ्यांदा. पहिल्यांदा लोकसभेला गेलं का? हा. बरं, काय वाटतंय तुम्हाला दुसऱ्यांदा तुम्ही विधानसभेसाठी मतदान करता, म्हणजे महिलाच विधानसभेसाठी, कसं नेमकं काय भाव? माझा अनुभव छानच आहे, आणि इथून पुढे जे काही महाराष्ट्रात विकास कामं होतील त्यासाठी मला मतदान करायचं आहे, आणि मतदान करणं हे आपलं कर्तव्य आहे, आणि ते पार पाडलंच पाहिजे प्रत्येक व्यक्तीनं. कोल्हापूरसाठी नेमकं काय सांगा, कोल्हापूरसाठी काय अपेक्षा असतील? कोल्हापूरमध्ये इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट व्हावी आणि एज्युकेशनल फॅसिलिटीजमध्ये सुद्धा इम्प्रूव्हमेंट व्हावी, हे अशी एक अपेक्षा आहे. जो विकास देईल त्यालाच मत. होय. काय सांगाल तुम्ही? हो, जो विकास करेल त्यालाच मत. आणि आपल्या हिंदू धर्मासाठी, हिंदू राष्ट्रासाठी आपण मतदान केलंच पाहिजे, 100% मतदान केलं पाहिजे. गेल्या काही काळामध्ये मतदानाची टक्केवारी घसरली, यावेळी तरी मतदान वाढेल? सकाळी आता आपण गर्दी बघतोय, हळूहळू गर्दी वाढत चालली, काय वाटतं? वाढणार, निश्चित वाढणार. कारण का, आता लोक जागरूक झालेले आहेत, आणि लोकांना मतदान आपण केलंच पाहिजे, वाटलं पाहिजे, वाटतंय.
मागच्या कसे बेसवत राहिले लोक, आता ह्याला सगळी लोक करणार असा आमचा अंदाज आहे. तर खरं ह्या बघितल्या आपण काही इथं मतदानासाठी आलेल्या नागरिकांच्या प्रतिक्रिया. बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना. अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.